यवतमाळ पोलिसांनी दुचाकी चोरांची टोळी जेरबंद केली आहे। त्यांच्याकडून चोरीच्या 21 दुचाकी जप्त केल्या। उमरसरा परिसरात ते दुचाकी विक्रीसाठी आले होते, त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करत त्यांना अटक केली। यवतमाळच्या उद्धुतवाडी पोलिसांनी एटीएम सेंटरवर ग्राहकांचे पैसे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। यात चार आरोपींचा समावेश आहे। आरोपींकडून 8 एटीएम कार्ड, 5 मोबाईल, 1 स्वाइप मशीन, एटीएम उघडण्याच्या चाव्या आणि रोख रकमेसह एक कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अमेरिकेतील हवाई इथल्या माऊवीच्या जंगलातील आग अजूनही धुमसती आहे। आतापर्यंत 67 जणांचा मृत्यू झालाय। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सातत्याने प्रयत्न करतायत। बातमी क्रीडा विश्वातली आहे। पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे। आज कुस्ती संघटनेची निवडणूक होणार होती, मात्र कुस्तीपटूंनी केलेल्या निषेधामुळे हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। तसंच न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांमुळे निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या। भारत आणि वेस्ट इंडिजचा चौथा टी ट्वेंटी सामना आज रंगणार आहे। सिरीजमध्ये बरोबरी करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल। हे सामने फ्लोरिडा इथल्या लॉडर हिलच्या मैदानात होणार आहेत। आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघानं जपानचा 5-0 असा धुव्वा उडवत पराभव केलाय। आता अंतिम फेरीत भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे। टीम इंडियानं जपान विरुद्धचा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केलाय। जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय आहे। बीसीसीआयनं गेल्या 5 वर्षांमध्ये 27,000 कोटींहून अधिकची कमाई केली आहे। बंपर कमाईसोबतच बीसीसीआयनं मोठ्या प्रमाणात टॅक्सही भरलाय। विकासाचा ध्यास म्हणजे 24